आज दिवसभरात रस्ते अपघातात राज्यात तब्बल 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेक जण जखमी झालेत. यवतमाळच्या कोसदनी घाटात झालेल्या भीषण अपघातात 11 भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील 10 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील भाविक पंजाब राज्यातील होते. नांदेड येथे दर्शनासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात झालाय. तर जामखेड खर्डा रोडवरील शिवूर फाटा इथे ट्रक आणि हैदराबाद इथल्या साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा आज पहाटे 4 वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी असल्याचं समजत आहे. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देखील विचित्र अपघात झालाय. 4 वाहनांच्या या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झालेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झालाय. या दुर्घटनेनंतर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.